नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण कांदा पिकावर पिळी या रोगावर माहिती घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, कांदा पिकावर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लागवड होते। पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त लागवड आपल्या महाराष्ट्रात होतेच, तसेच इतर राज्यामध्येही लागवड होते। परंतु पावसाळ्यामध्ये आपल्याला कांदा रोपावर जो पिळी पडणारा रोग आहे, तर हा खूप जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना सतावतो। तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कांदा रोपांचं नियोजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे, याच विषयी मी आज तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील, त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, कांद्याला पिळ पडण्यासारखे जे कारण आहेत तर हे खूप आहेत। त्यामध्ये खूप जास्त पाऊस, जमीन चुकीची निवडणे, तसेच योग्य खत व्यवस्थापन न होणे यासारखी कारणं आहेत। तर या संदर्भात आपण मी तुम्हाला आज काय डोस घ्यायचे याबद्दल माहिती देणार आहे। तर सर्वसाधारण जर आपली कांदा रोप जे आहे तर 20 दिवसाच्या पुढे जर निघाला असेल, तर आपल्याला एक फवारणी आणि एक ड्रिंचिंग, म्हणजेच एक रासायनिक आणि एक जैविक अशा पद्धतीनं घेणं गरजेचं आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वसाधारण रेडोमिल गोल्ड हे रासायनिक बुरशीनाशक किंवा ॲमिस्टारटॉप हे बुरशीनाशक सर्वसाधारण एका पंपासाठी 20 ते 25 ग्रॅम घ्यायचं आहे। आणि याची सोबत आपल्याला सिलिकॉन पण घ्यायचं आहे। सिलिकॉनमुळे काय होतं की वातावरण खराब असताना पेशी विभाजन व्यवस्थित होतं, तर याचा स्प्रे आपल्याला द्यायचा आहे। याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर लगेचच आपल्याला जमिनीतून ट्रायकोडर्मा, सोडोमोनस, बॅसिलस हे 3 बुरशीजन्य जीवाणू आणि यांच्यासोबत पोटॅशियम ह्युमेट म्हणजेच ह्युमिक ॲसिडची ड्रिंचिंग करायची। ड्रिंचिंग करताना खूप जास्त वेळ पाणी द्यायचं नाही आहे, आणि पाणी खूप जास्त फ्लो नाही पण सोडायचं नाही आहे। पाणी व्यवस्थित हळूवारपणे जर सोडलं आणि याच्यातून आपण जर हा जीवाणू सोडला, तर आपल्याला सर्वसाधारण 48 तासामध्ये पूर्ण फरक पाहायला जाणवतो। तसेच याचा रिझल्टही आपल्याला लगेच मिळतो। आणि जैविक बुरशीनाशकाची ड्रिंचिंग दिल्यामुळे आपला कांदा रोप जे आहे, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा पद्धतीनं तयार होतं। आणि जमिनीतील जे जीवाणू असतात ना, जमिनीतील जे बुरशीजन्य आहेत किंवा बुरशी आहेत, तर या सगळ्या मारल्या जातात। तर नक्की कळवा मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे। आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तसंच हा जर उपाय तुम्ही केला, तर याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही बुरशीनाशकाची वापरण्याची गरज पडणार नाही। तसेच कांदा लागवडीसाठीसुद्धा आणि साठवणुकीसाठीसुद्धा हा स्प्रे खूप चांगला आहे। तर नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो। धन्यवाद।